नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। अंतरवाली सराटीत उद्या मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक। मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे अवघ्या राज्याचे लक्ष। शाहू महाराज छत्रपती यांना वंचितचा पूर्ण पाठिंबा, तर महाविकास आघाडीबाबत 26 नंतर भूमिका स्पष्ट करणार प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महायुतीचे जागा वाटप ठरेना, बारामती, माढा, अमरावतीसह अनेक लोकसभा मतदारसंघात वाद, इच्छुकांची मनधरणी करताना नेतृत्व गार। टोमणेबाद उपमेळा ते सार्थक ठरवत आहे, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, जागा वाटप 80% पूर्ण झाल्याचा दावा। स्वस्त प्रचाराच्या मोहात भाजपला टार्गेट करू नका, गुंडगिरी करणाऱ्या पक्षांना आम्ही घरी बसवले, चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेवर निशाणा। लोकसभा ट्रेलर खरा पिक्चर विधानसभेत दिसणार, महायुतीला राज्यभर फटका देणार रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा इशारा। बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपी इसिसचा दहशतवादी हुसेन शाजीब अशी ओळख पटली, साथीदाराने स्फोटाच्या एक दिवस आधी रेकी केली। मी भाजपसोबत जायचे ठरवले तर मला कोण थांबवू शकतो, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा प्रतिप्रश्न, महाविकास आघाडीवरही टीका। आणि 6 महिन्यापूर्वीच आपला घटस्फोट झालाय, टीका करताना विचार करा, आपण एका ताटात जेवायचो, सुप्रिया सुळे यांचा अजित पवार गटाला टोला। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गुप्त माहिती मिळाली की पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारा 222 नंबरच्या हायवेवरती काही हॉटेल धाब्यावरती अवैध दारू विक्री होत आहे। माहिती मिळताच खात्री करून स्वतः सदर ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या वेळी धाड टाकली असता 222 क्रमांक हायवेवरील हॉटेल महाराजा, हॉटेल दिव्या गार्डन, हॉटेल साई श्रद्धा यावर मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारूचा साठा मिळून आल्याने तो लागलीच जप्त करून आरोपी गोरख आसाराम जोगदंड राहणार कोळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड, सतीश बाबासाहेब आहेरकर राहणार कोळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड, रोहित दिलीप तुळवे राहणार पेंडगाव तालुका जिल्हा बीड, संतोष किसन जाधव वय 32 राहणार गैबीनगर तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड यांना ताब्यात घेऊन दारूबंदी कायदा कलम 66E 65 फ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बारगजे, पोलीस हवालदार येळे हे करत आहेत। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक तांगडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, पोलीस उपनिरीक्षक कुमावत, पोलीस हवालदार येळे, खटाने, सुरवसे, सानप, गर्जे आदींनी केली। झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे, गेवराई। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे या पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी सामान्य माणसांकडून ताईंचे स्वागत करण्यात येत असून मुंडे साहेबांच्या लेकीसाठी मतदारांनी एकीची वज्रमुठ बांधल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। पंकजाताई यांनी संधी मिळेल तेव्हा बीड जिल्ह्याला भरभरून निधी देण्याचा प्रयत्न केला, विशेष करून पीक विम्याच्या बाबतीत सामान्य शेतकरी वर्गाकडून पंकजाताई मुंडे यांचे नाव घेतले जाते। पंकजाताई जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरभरून पीक विमा मिळाला याची चर्चा दिल्लीपर्यंत झाली होती। बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रथमच त्या आपल्या स्वजिल्ह्यात येत आहेत, येताना त्यांच्या स्वागताला अगदी पुण्यापासूनच सुरुवात झाली। तर काल शुक्रवार बीडच्या वेशीवर आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे त्यांचे जोरदार स्वागत झाले। यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः जनसागरच लोटला होता। आज जिल्ह्यात त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवात त्यांनी श्री क्षेत्र नारायणगड येथे नगदनारायण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन तसेच गडाचे महंत हबप शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन केले। यावेळी त्यांनी नारायणगडाचे दर्शन आणि महाराजांच्या आशीर्वाद हे आपल्याला कायम ऊर्जा देतात असे म्हटले। त्यानंतर त्यांनी आपल्या नियोजित गाठीभेटीचा दौरा सुरू केला आहे। बीड शहरापासून जवळच असलेल्या आनंदवाडी येथील अनिकेत डोईफडे वय 17 वर्षे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून दिनांक 22 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरी अनिकेतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली।
गळफास घेतलेले निदर्शनास येताच कुटुंबातील सदस्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही. या घटनेने आनंदवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची आज शनिवार दिनांक 23 मार्च रोजी अंबाजोगाई येथे एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपापली मते नोंदवितांना म्हटले आहे की पक्षात नव्यानेच प्रवेश केलेल्या कोणत्याही व्यक्तीस उमेदवारी देता कामा नये. निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. पक्षात आल्यानंतर 5 वर्षे काम करू द्या आणि त्यानंतरच त्यांच्या उमेदवारीचा विचार करा असे कार्यकर्त्यांनी यावेळी सुचवले. कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेली ही मते शरद पवार यांच्या कानावर घालण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट डॉक्टर शेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांनी देखील उमेदवार हा निष्ठावंत असावा असे मत यावेळी व्यक्त केले. बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा आज बीड जिल्ह्यात प्रचार दौऱ्याचा दुसरा दिवस असून प्रचार दौऱ्यादरम्यान आज बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे मराठा तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांना काळे झेंडे दाखवले. पंकजाताई मुंडे ह्या आज नारायणगडाचे दर्शन घेऊन साक्षाळ पिंपरी मार्गे जात असताना त्यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला. आणखी प्रचाराला सुरुवातही झालेली नाही आणि विरोधी उमेदवार सुद्धा जाहीर झालेला नसताना देखील आंदोलकांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला दिसून येत आहे. जसजसा प्रचार शिगेला पोहोचेल तसे तसे बीड जिल्ह्यामध्ये प्रचार शांततेत पार पडेल की तणावाची अवस्था निर्माण होईल याची चुणूक साक्षाळ पिंपरी या ठिकाणी आज दिसून आली. महायुतीतील मराठा नेत्यांना बरोबर घेऊन प्रचार दौरा करणाऱ्या पंकजा मुंडे यांना काळे झेंडे तर मराठा नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावरून मराठा आंदोलनाची धग आणखी किती दाहक आहे हे आजच्या घटनेवरून लक्षात येते. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक 23 मार्च शनिवार रोजी शहीद दिनानिमित्त देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामुकाका थोरात, समीर शेख, अक्षय वाणी, रमेश गायकवाड, पत्रकार हरिओम क्षीरसागर, ॲडव्होकेट गणेश वाणी, विक्रांत वाणी, भगवान मोरे, संतोष भोसले, गणपत तागड, भरत वाणी, ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मुळे, कचरू निर्मळ आदींची उपस्थिती होती. शहीद दिनाचे महत्त्व विशद करताना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर म्हणाले की 23 मार्च 1931 रोजी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या भारत मातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती. त्यांच्या या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली होती. भगतसिंग यांची लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नव्हती तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी देखील होती. ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मातेला मुक्त करण्याबरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे भगतसिंग यांचे स्वप्न होते असेही डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यावेळी म्हणाले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.